आता तुमचं स्वप्न उतरणार सत्यात. होय खरं आहे, घर बांधणीसाठी सुलभ अर्थसहाय्य करणारी अग्रगण्य संस्था श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा, आता कुडाळ शहरात. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता कुडाळ शाखेचा शुभारंभ. ठिकाण निर्मिती लक्ष्मी नारायण बिल्डिंग पोलीस स्टेशन जवळ कुडाळ येथे. ज्येष्ठ लेखक, संगणक तज्ञ, अर्थतज्ञ माननीय डॉक्टर अच्युत गोडबोले यांच्या हस्ते शुभारंभ. कुडाळ संपर्क 95 27 67 06 91. निमंत्रक श्री ML चौघुले, संस्थापक अध्यक्ष. नमस्कार, मी साईनाथ गावकर. वाहन चालकांवरती लक्ष ठेवण्याकरता पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली एक गाडी माझ्या सोबतीनं आहे, त्या गाडीविषयी मी माहिती समजून घेणार आहे. याकरता माझ्या सोबतीनं असणार आहेत कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डौर साहेब. डौर साहेब, काय सांगाल, एकूणच नेमक्या गाडीचे फीचर्स काय आहेत, कशा पद्धतीनं वाहन चालकांवरती लक्ष ठेवणार आहे ही गाडी? नमस्कार, मी सहायक पोलीस निरीक्षक संजय डौर, नागरी हक्क संरक्षण शाखेत सध्या कार्यरत आहे. यापूर्वी मी महामार्ग पोलीस विभागात कामकाज पाहिलेलं आहे. तर रस्त्यावरील अपघाताची संख्या कमी करावी आणि त्याचबरोबर लोकांमध्ये एक इम्पार्शियल पद्धतीची पोलीस कारवाई, जेणेकरून कोणत्याही पद्धतीची कारवाई जी आहे तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बायफर्केशन नाही, तर सर्वांवर युनिव्हर्सल समान पद्धतीची कारवाई होणे आणि पारदर्शक कारवाई होण्याच्या अनुषंगाने आपण हे इंटरसेप्टर व्हेकल, आज महाराष्ट्रात 29 वाहन अशा पद्धतीची आपण महाराष्ट्र सध्या आहेत आणि यामध्ये विशेष करून ही जी गाडी आहे यामध्ये लेझर स्पीड गन, त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्हच्या टेस्ट करता अल्कोमीटर टेस्ट किंवा ब्रेथ अनालायझर आणि टिंटेड फिल्म किंवा डार्क ग्लासेस टेस्ट करता एक इक्विपमेंट, असे 3 इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स ह्याच्यामध्ये स्वयंचलित इक्विपमेंट्स दिलेले आहेत. तर ह्या व्हेकलचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की यामध्ये फिटिंग असलेला जो लेझर कॅमेरा आहे, स्पीड गन आहे, ती सरळ अंतरावर 3 किलोमीटर अंतरावरील वाहनाचा स्पीड फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये रेकॉर्डिंग करून विथ टाईम डेट आणि त्याचं अक्षांश आणि रेखांशच्या याच्यासह त्याची नोंद केली जाते आणि 3 किलोमीटर अंतराच्या वाहनाचं सुद्धा आपण निश्चित पद्धतीचं क्लिअर नंबर प्लेट विजन याच्यावर मिळतं. त्यामध्ये आपण जर का एखादं जर वाहन चालक जर बेदरकारपणे किंवा जी विहित मर्यादा आहे, वेग मर्यादा काही ठिकाणी 80 असेल, काही 60 असेल, तर विहित मर्यादा रेग्युलेटिंग केलेली मर्यादा क्रॉस केलेली असेल तर निश्चितच त्याच्या ते आपण त्यांना दृश्यस्वरूपात दाखवू शकतो की आपण ही स्पीडने ही वाहन चालवत होता आणि त्याचा हेतू हा आहे की याला इंटरसेप्ट करायचं आहे, म्हणून हे इंटरसेप्ट व्हेकल आहे आणि यामध्ये आपल्याला याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ई चलन पद्धत, म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी ई चलन पद्धत आता सर्व राज्यभर कार्यान्वित आहे, त्यामध्ये ई चलनच्या माध्यमातून आपण जी कारवाई केली जाते, जी तडजोड शुल्क जे पोलिसांकडे स्वीकारलं जातं, तर त्यामध्ये जर एखाद्या वेळेस पैशाची अडचण असेल किंवा इतर काही असेल तर त्याची पैसे भरण्याची जागेवर काहीच आवू शक्यता नाही. तर संबंधित गाडीचं आपण नंबर्स आणि ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन्सचं डिटेल्स घेतल्याच्या नंतर ते आपण ई चलन पद्धतीने ते नंतर ते ई चलन जनरेट होतं आणि तुमचा जो रजिस्टर मोबाईल आहे, व्हीकल्स रजिस्टर मोबाईल, त्याच्यावर तुम्हाला तो मेसेज संदेश प्राप्त होणार आहे की आपण कोणतं व्हायोलेशन केलेलं आहे आणि ते टाळलं पाहिजे आणि त्याबाबतची जी रक्कम आहे ती तुम्ही आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरू शकता. अशा पद्धतीची ही सुविधा जिथे जेणेकरून लोकांचा सुद्धा इनकन्व्हिनियन्स काही होऊ नये, त्यांच्या प्रवासात काही अडथळा निर्माण होऊ नये, हा, आणि त्यांचा पुढचा प्रवास सुद्धा वेळेत व्हावा आणि त्याचबरोबर सुरक्षित व्हावा, या दृष्टिकोनातून हे व्हीकल्स आणि हे इचलन पद्धती आपण कार्यान्वित केलेली आहे. नक्कीच, म्हणजे बराच मोठा विषय आपण सांगितला, स्पीडवरती मर्यादा ठेवण्याकरता निश्चितच ही गाडी उपयोगी पडणार आहे, स्पीड गन उपयोगी पडणार आहे. सर, मला अजून एक समजून घ्यायला आवडेल की ड्रंक अँड ड्राईव्हसाठी बरेच ऍक्सिडेंट होत असताना आम्ही पाहतो, वाचतो, आम्हीही त्याच्या बातम्या करतो, त्याच्यावरती काही ह्या गाडीचा काही वापर आपल्याला करता येईल? हां, निश्चित, ड्रंक अँड ड्राईव्हच्या साठी सुद्धा ह्यामध्ये ब्रेथ अनालायझर किंवा अल्कोहोल मीटरची सुविधा प्रोव्हाइड करण्यात मशीन दिलेलं आहे आणि आपण त्याबाबतच्या स्पेशल ड्राईव्ह सातत्याने महामार्ग पोलीस विभागाचं जर असेल तर निश्चित करून राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने त्या राबवल्या जातात आणि त्या माध्यमातून जर असं कोणी जर ड्रंक अँड ड्राईव्ह जर सापडले की बाबा वाहन मद्यपान करून किंवा एखादे अल्कोहोल कन्झम्पशन करून जर कोण वाहन चालवत असेल तर निश्चित त्या
अल्कोहोल मीटरमध्ये ते येतं आणि ते सायंटिफिकली कॅलिबर केलेलं असल्यामुळं, त्याला कॅलिबर केलं जातं एक एक वर्षाकरता, आणि ते कॅलिबर केलेलं असल्यामुळे त्यांचं ते सिद्ध होतं की आपण त्यांनी त्यावेळेला अल्कोहोल कन्झम्पशन केलं आणि त्याप्रमाणे रितसर कायदेशीर प्रोसिजरनुसार. यामध्ये मात्र दंडाची किंवा कंपाऊंडेबल चार्जची तरतूद नाही आहे. तर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आपण खटला न्यायालयात पाठवतो आणि माननीय न्यायालय त्या ह्याच्यानुसार मग पुढील कारवाई करतं. आणि त्याचबरोबर त्यांचं लायसन्ससुद्धा 3 महिन्यापर्यंत सस्पेंड होऊ शकतं. हे ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालवताना मोबाईलचा वापर, त्यासाठीसुद्धा लायसन सस्पेन्शनची कारवाई केलेली आहे. याच्या पाठीमागे हेतू हाच आहे की सुरक्षितता, म्हणजे वाहनाची सुरक्षितता ही आता म्हणजे खूप गांभीर्याचा विषय झाला. संपूर्ण देशभर वाढत्या अपघाताची संख्या लक्षात घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आता ही कारवाई सातत्याने सुरू आहे. नक्कीच नक्कीच. वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी ही गाडी बरीच उपयोगी ठरणार आहे असं मला आपल्या चर्चेतून समोर येत आहे. नेमकं वेगाच्या मर्यादेवरती कशा पद्धतीने लक्ष ठेवतं, ही मशीन नेमकं कसं काम करतं, मला काही त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला अक्षांश आणि रेखांश सुद्धा म्हणजे जीपीएस सिस्टमवर आपल्याला ऍक्सेस, ऍक्युरेट ऍक्सेस मिळतो. टाईम, डेट या सर्व गोष्टी आपल्याला ऍक्युरेट मिळतात, हां ऍक्युरेसी मिळते. आणि त्यामुळे म्हणजे कसं, याची जी भूमिका आहे पाठीमागची की इम्पार्शियल पद्धतीची कारवाई, पारदर्शकता असावी हा या पक्षाचा हेतू आहे. की सातत्याने पोलीस कारवाई, विशेष करून पोलिसांच्या कारवाईच्या बाबतीत प्रश्नचिन्ह येतो की का थांबवलं जातं. पण माझं तर असं म्हणणं आहे की थांबवणाऱ्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे की आपल्याला का थांबवलं गेलं. हां, तर आपण कुठंतरी आपण चुकलोय, म्हणजे ते कशासाठी आहे, तर आपल्या जीवितला काही धोका निर्माण होऊ शकतो. तर आपल्याला का थांबवलं गेलं, की आपण कुठंतरी चुकतोय, कदाचित आपल्याला थांबवलं गेल्यामुळे जो पुढचा अनर्थ होणार आहे तो टळलेला आहे. आणि तो त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. म्हणून या व्हेकलला सुद्धा इंटरसेप्ट, म्हणजे आपण त्याला इंटरसेप्ट करतो, पुढचा धोका टळला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. मशीन सुरू झालेली आहे. एखादा फोटो जर झालेला असेल तर ती गेलं होतं. नेमकी मशीन कशा पद्धतीनं काम करते, कसं फंक्शन आहे ते मला समजून घ्यायचं. नांदगावला तिथे स्पीड किती दाखवलं बघ, हे अशा प्रकारे फोटो काढते गाडी. कॅमेरा हा फोटो घेतो आणि नंबर प्लेट आणि त्याचं किलोमीटर स्पीड वगैरे दाखवलं. 97 मीटर वरून त्याचा फोटो घेतण्यात आलेला आहे या गाडीचा. गाडीपासून 97 मीटर वरची गाडी होती आणि स्पीड 84 किलोमीटर पर अवरच होती. त्यावेळी हा गाडीचा नंबर आहे, कोणत्या प्रकारची कार आहे, त्याचा आयडिया ज्या प्रकारे हे होतात केल्या जातात त्यापर्यंत त्याला आय डी नंबर पाठवतो. म्हणजे ह्यामध्ये गाडीचं नंबर प्लेट, गाडीचा स्पीड, गाडीचं लोकेशन हे सर्व आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्याही बरोबर याच्यामध्ये अत्यंत पारदर्शकता आणि काटेकोरपणा येण्याकरता ही जी कारवाई आहे, तर ही कारवाई आपण हे नेटच्या माध्यमातून त्या इमेजेस मुंबई नियंत्रण कक्षाला पाठवले जातात, जिथे महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभागाचे मुख्यालय आहे, माननीय अप्पर पोलीस महासंचालक साहेब यांचं कार्यालय, त्यांच्या नियंत्रण कक्षामध्ये एक विशेष टीम आहे टेक्निकल, टीम याचं स्क्रुटिनी करते. आणि जर का एक्झॅक्टली जर व्हायलेशन होत असेल आणि तरच ते त्या रजिस्टर्ड मोबाईलवर लोड केलं जातं, म्हणजे जर का नियमांचं उल्लंघन झालं असेल तरच ती ई चलन किंवा त्या पद्धतीचं आपला मेसेज पुढे कार्यवाहीत केला जातो. अदरवाईज त्याला जर काही लॅप्सेस असतील, काही डाऊट्स असतील, तर ते स्किप केलं जातं. ह्या एकूणच व्हॅनविषयीची माहिती मी या सर्व मान्यवरांकडनं समजून घेतली. एक वाहन चालकांना भीती असता गरजेचं आहे. रस्त्यावरती होणारे अपघात आपण पाहत असतो, पण ह्या वाहन चालकांना कुठेतरी भीती बसवण्यासाठी करडी नजर ठेवणारी ही व्हॅन आता पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून निश्चितच भविष्यात होणारे जे अपघात आहेत अतिवेगामुळे आणि ड्रंक अँड ड्राईव्हमुळे, हे जे अपघात आहेत हे रोखण्यामध्ये खऱ्या अर्थानं यश मिळेल अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. कॅमेरामन योगेश खाडेसर, साईनाथ गावकर, कोकण 9, कुडाळ.